आणि द सेफेस्ट ऍसेट क्लास अजूनही लोक सोनं समजतात ते आज लाख लोकांमधले नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव लोक अशी आहेत की डाउन जे डाऊन पे नाही करू शकत घरासाठी ती खूप मोठी अमाऊंट असते ज्याच्यात तो म्हणला की आमचे कॉम्पिटिटर आवडी नाही आहे आमचे कॉम्पिटिटर बीएमडब्ल्यू नाही आहे आमचे कॉम्पिटिटर हे आजकालचे लोक आहेत की जे म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीस करतायत रादर दॅन कार विकत घेणे हा तुम्ही कुठेतरी विचार केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने की इट्स नॉट अभि नाही तो कभी नाही अशा ह्याच्यात नका जाऊ अभि नाही ठीक आहे कभी ना कभी तो होगा जो टिप्स देतो तो टिपेंद्र टिपेंद्रासारख्या लोकांपासून लांब राहत कमिंग आपण जे बोललो त्याच्यानुसार जे मुद्दे समोर येतात ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट या मुद्द्याकडे आपण आता आलो पर्सनल फायनान्सवरून त्याचे जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते वेगवेगळ्या वेळी ट्रेंडमध्ये असतात शेअर मार्केट वाढताना शेअर मार्केट तिथे थोडी धाकधूक असताना एसआयपी म्युच्युअल फंड आत्ता सोनं अचानक परत दहा हजारनं वाढलं तर सोनं हेच दोन वर्षापूर्वी मीच असं ऐकत आलो की काय सोन्यात इन्व्हेस्ट करता काय होणार नाही आहे अचानक रिझर्व्ह बँकेनं रिव्हर्स रेपो रेट रेपो रेट वाढवला आता एफ डी लुक्रेटिव्ह वाटायला लागली तर हे दर काही महिन्यानं कुठलं इन्स्ट्रुमेंट सर्वात भारी आहे याचे पॅरामीटर्स आणि याचा विनर बदलतो असं दिसतंय आत्ता तरी तर तुमचं या सगळ्या इन्स्ट्रुमेंटबद्दलचं मत काय आहे आणि ते कशाच्या बेसिसवरती बरं पर्सनल ओपिनियन असं आहे की कारण uh, माझा त्याच्यात थोडा अभ्यास आहे म्हणून स्टॉक मार्केट हॅज ऑलवेज बीन विनर फॉर मी कारण मी म्हटलं तसं स्टॉक मार्केट साधारण अकरा बारा टक्के परतावा तर कुठेच uh, गेला uh, सोनं एकोणीसशे पासून आजपर्यंत जर तुम्ही बघितलं त्याचाही कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट जर काढला तुम्ही तर आठ पॉईंट नऊ टक्के येतो अभ्यास uh, आत्ता नुकताच झालेला <laughs> आहे म्हणून आकडे ताजे डोक्यात सोन्याचं जास्ती आहेत सॉरी सोनं एफ डीच्या तुलनेत जास्ती आहे पण स्टॉक मार्केटच्या तुलनेत कमी आहे सो ह्याचा अर्थ असा का की मग सगळेच पैसे स्टॉक मार्केटमध्ये टाकले पाहिजेत तर तसं नाही आहे कारण तुम्ही जसं म्हणला की ते परिस्थितीच्या वरती डिपेंड करतं की कोण आउट परफॉर्म करणार सो तुम्हाला ना आत्ता परिस्थिती काय चालू आहे त्याच्याप्रमाणे कुठे गुंतवणूक जास्ती करणं योग्य हे बघितलं पाहिजे याच्यासाठी एक सोपं पॅरल काय असू शकतं की स्वेटर चांगला आहे का तर चांगला आहे पण मग तुम्ही उन्हाळ्यात घालून बसला तर काहीच फायदा नाही त्याचा स्वेटर हा थंडीतच घातला पाहिजे तसं तुम्ही शेअर मार्केटमध्ये मा पैसे कधी गुंतवायला पाहिजे तुम्ही गोल्डमध्ये पैसे कधी गुंतवायला पाहिजे ह्याच्यासाठी तुमचा एक बेसिक अभ्यास असेल ना तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमचं पोर्टफोलिओ मॅनेज करता येऊ शकतं ह्याचं सो सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे तुम्ही जस्ट गो बॅक इन टू हिस्ट्री अगदी रिसेंट हिस्ट्री पण जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं लगेच मार्केट खाली गेलं होतं कारण कुठ कधीच स्टॉक मार्केटला अनिश्चितता अनसर्टन्टी कधीच आवडत नाही आणि तेच आत्ता आपण रिपीट टेलिकास्ट बघतो इस्रायल पॅलेस्टाईनच्या वेळेला जेव्हा अनसर्टेन्टी होते मार्केट्समध्ये तेव्हा सगळे जे मोठे इन्व्हेस्टर्स असतात ना ते सेफ ॲसेट क्लासेसकडे जातात की जिकडे मला मानसिक शांतता मिळेल आणि द सेफेस्ट ॲसेट क्लास अजूनही लोक सोनं समजतात सो सोन्यामध्ये ही गुंतवणूक असली पाहिजे इन्व्हर्स रिलेशन असतं जनरली शॉर्ट टर्ममध्ये जेव्हा मार्केटवरती जातं तेव्हा सोनं खालती जातं मार्केट खालती झालं की सोनंवरती येतं म्हणून एक डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असावा मोठे जे तज्ज्ञ आहेत ह्याच्यातले ते म्हणतात साधारण तुमच्या पोर्टफोलिओच्या दहा टक्के तरी सोनं असावं हो। हा एक थंब रूल म्हणू शकतो आपण सो so, सोनंही चांगलं कारण तुमचं ओव्हरऑल एक स्टॅबिलिटी येते तुमच्या पोर्टफोलिओला एफ डी पण चांगली कारण जेव्हा तुम्हाला शॉर्ट टर्म गोल्स मीट करायचे असतात मला एका वर्षात आता पुढच्या जून महिन्यात मला माझ्या पोराच्या शाळेची फी भरायची मग मी एक काम करते मी स्टॉक मार्केटमध्ये टाकते आणि मग नेमकं जून महिन्यात मार्केट पडलं असेल तर मग मी शाळेत असं नाही जाऊन सांगू शकत मार्केट मार्केटवरती उद्या मा मग शाळेची फीवरील हे मी नाही सांगू शकत सो so, अशा वेळेला मला एफ मध्येच पैसे गुंतवले पाहिजेत कारण मला तेव्हा शुअरिटी इज मोर इम्पॉर्टंट की मला हे पैसे या दिवशी इतके मिळणार म्हणजे मिळणार ना ना तेव्हा मी परताव्याकडे नाही बघितलं पाहिजे सो so, शॉर्ट टर्मसाठी एफ डी ही महत्वाची लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी सोनं ही महत्वाचं रिअल इस्टेटची अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली जे म्हणा मी कधीच फॅन नाही आहे माझ्या मते रिअल इस्टेट तुमच्या लाईफस्टाईल अपग्रेडेशनसाठी एक असू शकतं बट तुम्ही पुण्यातला जरी सिनारीओ बघितला तरी आज गेली दहा वर्ष तुम्ही जर बघितला तर रिअल इस्टेट काहीच वाढलं नाही त्या मनाने तुमचा त्याच्यात अभ्यास असेल तुम्ही काही जमिनी घेऊन त्याचे काही जमिनींची काही पटींनी किमती वाढतात वगैरे hmm. अभ्यास असेल तर एखाद्याने करावा त्याच्यात माझा अभ्यास नाही त्याच्यामुळे जिथं अभ्यास नाही तिथं मी पैसे गुंतवत नाहीत एकही रुपये मी जमिनीत गुंतवलेला नाही खूप जण म्हणतात रचना तू आता फार्म हाऊस वगैरे म्हणलं मला नाही कळत कुठला एरिया चांगला आहे कुठून काय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे काय त्याच्यापेक्षा मला जे कळतं तिकडे मी टाकेन त्याच्यामुळे रिअल इस्टेट मी नाही करत प्रेफर त्या रिअल इस्टेटमध्ये अजून एक खूप मोठा प्रॉब्लेम इज डिव्हिजिबिलिटी डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय आज मला सपोज दोन लाख रुपयांची गरज आहे तर मी काय करते थोडे शेअर्स विकते आणि दोन लाख रुपये उभे उभे करते पण मी जर रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवले असतील तर मी असं नाही म्हणू शकत मी फक्त बाल्कनी विकते आणि मग मी दोन लाख रुपये असं नाही मला अख्खा घरच विकायला लागणार आहे आणि मग तो तेव्हा मला तो चांगला खरेदी करणार एखादा माणूस मिळणं ते इट्स अ बिग थिंग uh, म्हणून मी रिअल इस्टेटची एवढी फॅन नाही uh, बाकी डिबेंचर्स बॉन्ड्स म्हणून प्रकार आहे जो एफ डीपेक्षा थोडा जास्ती परतावा हो देतो तिथे मी इन्व्हेस्ट करते कारण परत मला कळतं त्याच्यात हो थोडं मग अभ्यास करते मी त्याचा uh, रिट्स म्हणून एक चांगला प्रकार आहे जो रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहे जो रिअल इस्टेटसाठी एक थोडा हलका सबस्टिट्यूट आपण म्हणू शकतो तिकडे करते इन सिम्पल वर्ड्स एक टू रॅप अप द डिस्कशन जसं आपण जेवायला बसतो तर आपण फक्त भात नाही ना वाढून घेत की मी फक्त आज भातच खाल्ला आपण काय करतो भात पण घेतो पोळी पण घेतो भाजी पण घेतो चटणी पण घेतो लोणचं पण घेतो आमटी पण घेतो जर ताटात पदार्थांचा पोर्टफोलिओ असेल वेगळे वेगळे असतील तर तुमच्या पैशांचाही एक वेगळा वेगळा पोर्टफोलिओ असला पाहिजे जिकडे सगळेच थोडे थोडे प्रमाणात असले पाहिजेत आणि जी गोष्ट तुम्हाला जास्ती आवडते जर आमरस असेल तर मी आज फोकस आमरसावर करते रादर दॅन भात किंवा पोळी कारण ती मला आवडते तसं गुंतवणुकीबद्दल पण असू शकतं कारण मला स्टॉक्स मधलं कळतं आणि मला आवडतं मग मी स्टॉक्स मध्ये जास्त इन्व्हेस्ट करेन सेम लॉजिक तुम्ही अप्लाय करू शकता नुकताच एक आरबीआयचा रिपोर्ट बघितला त्यात असं आहे की जी व्यक्तींची लोन आहेत म्हणजे संस्था आणि कॉर्पोरेटची बाजूला ठेवू यातली जवळपास पन्नास टक्के लोन ही होम लोन आहेत आजही आणि आम्ही एक सर्वे थिंक एम एज थिंक बँकवरतीच पब्लिश केलेला टॉलिमिनं केलेला त्यातही ज्या लोकांशी आम्ही बोललो त्यातली पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोक ही आजही इन्व्हेस्टमेंटची पहिली प्रायोरिटी म्हणून आयदर घर म्हणजे फ्लॅट किंवा प्लॉट बघतात तर हे जे रिअल इस्टेटचा इन्फ्लुएन्स आहे रिअल इस्टेट घ्यायला आवडतं बहुसंख्यांना बहुसंख्याकडे तुम्ही कसं बघता एक छोटा मला तुमचं इनपुट याच्यात फक्त तुम्ही जो सर्वे घेतला किंवा जो ऑलरेडी सर्वे आला होता त्याच्यात होम लोन घेतलं मान्य आहे पण होम लोन हे राहत्या घरासाठी घेतलेलं होतं का ऍडिशनल घरासाठी दिलेलं नाही थिंक पहिला माझ्या मते राहत घर ही तुमची इन्व्हेस्टमेंटच नसते कारण राहतं घर मी म्हटलं अरे वा राहतं घराची किंमत वाढली आता मी ते विकते म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटमध्ये मा गेली मग मग तुम्ही कुठं जाणार म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं विकत घेणार अहो ते पण वाढलेल्या भावालाच विकत घेणार आहे ना ते तुम्ही जुन्या भावाला नाही विकत घेऊ शकत सो राहत घर ही इन्व्हेस्टमेंटच नाही सो तिथं पहिला आपला एक बॅक घेऊयात आपण वन प्लस तुम्ही जर घेत असाल तर ती नक्की इन्व्हेस्टमेंट mm -hmm. आहे होम लोन म्हणला तर माझ्या मते आज लाख लोकांमधले नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव लोक अशी mm -hmm. आहेत की जे डाऊन पे नाही करू शकत घरासाठी ती खूप मोठी अमाऊंट असते करोडोंमध्ये घरं जातात जेव्हा पुण्यातल्या ठिकाणी आपण जरी बघत असो साधा टू बी एच के फ्लॅट घ्यायचा म्हटलं तरी आजकाल साठ सत्तर थोड्या तरी डिसेंट इनफ एरियामध्ये त्याच्या खालती मिळत नाही आणि छोटी अमाऊंट नाही साठ सत्तर लाख अशी पटकन काय घेतले एफ डी दोन चार विकल्या आणि खूप केलं असं नाही होणार सो हे गरजेसाठी लोक घेतात Uh, मग त्याच्यात पुढचा प्रश्न असा असू शकतो की मग खरंच गरज होती का नव्हती मग तो जो तुम्ही इन्फ्लुएन्स म्हणता येतो तो, तो थोडासा आपल्या वरच्या पिढीकडून येतो अरे बाबा स्वतःचं घर असावं ती बऱ्याच लोकांना एक मेंटल पीस ऑफ माइंडसाठी लागतं हा खूप सब्जेक्टिव्ह विषय असं माझं मत आहे की तुम्ही खरंच घेतलं पाहिजे का नाही आणि त्याच्यासाठी मी युट्यूबच्या चॅनलवरती माझ्या एक व्हिडिओ पण केला होता की त्याला दोन फॅक्टर्स असतात एक क्वांटिटेटिव्ह फॅक्टर्स आणि एक क्वालिटेटिव्ह फॅक्टर्स क्वांटिटेटिव्ह म्हणजे खिशाला परवडत आहे का खरंच बघा केवळ आई वडिलांनी सांगितलं म्हणून घर घ्यायचं असं प्लीज करू नये आणि जरी खिशाला परवडत असेल तरी आज खरंच गरज आहे का नाही हे पण बघा म्हणजे सोपी सोपं गोष्ट सांगते माझं जस जेव्हा लग्न झालं तेव्हा मी माझा नवरा पण सीए आहे सो तुम्ही विचार करू शकता की जेव्हा दोन सीए घरात कमवत असतात ठेवनपासनं <laughs> तेव्हा असं नाही की आम्हाला घराचं एक जे आपण पहिलं बेसिक डाऊन पेमेंट म्हणतो आणि मग लोननी उरलेली अमाऊंट टॉपअप करतो की आम्हाला डाऊन पेमेंटही करणं शक्य नव्हतं असं अजिबात परिस्थिती नव्हती कारण दोघंही आम्ही व्यवस्थित कमवत होतो पहिल्यापासून पण आणि आमचे अनेक मित्रमैत्रिणी असे होते की ज्यांनी लोन्स घेऊन सुरुवात केली आणि मग प्रेशर की अरे बापरे एवढा हप्ता जातो आणि मग हेच करायला नाही आणि तेच करायला नाही आम्ही हे नाही ऑप्ट केलं म्हणजे आम्ही वन बी एच के फ्लॅटमध्ये राहत होतो आमच्या सासू सासऱ्यांबरोबर राहत होतो पण तेव्हा मला असं कधीच नाही जाणवलं की शी मग माझ्या मित्रमैत्रिणींनी इथं टू बी एच के घेतला आणि तिथं थ्री बी एच के घेतला तेव्हा तुमचं थिंकिंग खूप सॉलिड पाहिजे आणि तिथं आय थिंक तुम्ही आणि तुमच्या पार्टनरनी एकत्र या गोष्टी डिस्कस करणं खूप महत्वाचे असतात कारण जर तो वेगळ्या पेजवर असेल मी वेगळ्या पेजवर असेल तर मग भांडणांना परत एक नवीन कारण मिळू शकतं Uh, आम्ही दोघांच्या थॉट प्रोसेस खूप मॅच झाल्या थँकफुली त्या था बाबतीत की आत्ता गरज नाही आहे आत्ता आपण एक वन बी एच के आपल्याला पुरतोय आम्ही अगदी शेजारी एक भाड्याने पण वन बी एच के घेतला मग की ठीक आहे अगदीच लागलं ला तर काही मुलगा जेव्हा झाला मग त्यालाही रूम सेपरेट ठीक uh, आहे मग तेव्हा आम्ही थोडंसं हे केलं आणि मग जेव्हा लग्नानंतर जवळजवळ दहा एक वर्ष झाली जेव्हा दहा वर्ष अतिशय काटकसरी पद्धतीने आम्ही फ्रुगली स्पेंडिंग ज्याला म्हणतो काटकसरीनी जेव्हा स सगळं लाईफस्टाईल केलं आमची पहिली दहा वर्ष आणि जेव्हा बँक बॅलन्स आमच्यासाठी बोलायला लागला की कारण कंपाऊंडिंग आम्हाला मॅजिक मिळाला त्याचं तेव्हा मग आम्ही ठरवलं आता आपण लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी मोठं घर घेऊयात ती आमची गरज होती का का आमचा चॉईस होता तो आमचा एक चॉईस होता तो आम्ही खूप विचार करून घेतलेला चॉईस होता की रादर दॅन आमची स्टँड अलोन बिल्डिंग होती मुलासाठी एकच मित्र होतात बाकी सगळे आज आजोबा राहायचे तिकडे मग त्याला आज छान भरपूर मित्र मिळावे त्याला एक थोडी चांगली लाईफस्टाईल मिळावी म्हणून आम्ही तिकडे शिफ्ट झालो Uh, आणि तेव्हा मग आम्हाला लोन खूप कमी काढायला लागलं mm. मग आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींच्या कम्पॅरिझनमध्ये दहा वर्षात खूप पुढे गेलो सो mm. so, त्यांच्याबरोबर तुलना अशी नाही करत आहे डोंट टेक मी रॉंग बट uh, कारण शिस्तबद्ध पद्धतीने लोनला प्राधान्य द्यायच्याऐवजी गुंतवणुकीला आधी प्राधान्य दिलं mm. आणि मग लोन अमाऊंट कमी करून ते इन्व्हेस्टमेंट त्याच्यासाठी बोलल्या mm. म्हणून आम्हाला चांगल्या पद्धतीने शिफ्ट करता आलं सो तुमचा प्रश्न जो होता की बरेच जण लोन काढून घर घेतात तर तो प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली विचार करून घेण्याचा तो एक निर्णय आहे आईवडिलांचा पगडा बऱ्याच वेळेला असतो सासू सासऱ्यांचा पगडा बराच वेळेला असतो अव त्याला अविचारीपणे बळू बळी पडू नका एवढंच मी सांगेन तुम्ही स्वतः चेक करा की तुम्हाला झेपणार आहे का नाही आणि मगच लोन काढून घर करा एक छोटासा किस्सा सांगते याच्यावरती माझा एक विद्यार्थी भेटला होता मला तर मी त्याला म्हटलं काय रे कसा चालू आहे जॉब वगैरे तर तो म्हणला वाह मस्त चालू आहे म्हणला मला रेवा जनरली जॉब म्हणल्यावर लोक चेहरा पाडतात की काय रेड तेच चालू आहे म्हटलं तुला आवडतो का काय तुझा जॉब तो म्हणलं मला पूर्वी अजिबात नाही आवडायचा मग मी होम लोन काढलं आता मला माझा जॉब खूप आवडतो सो हा मजेचा वाग झाला अर्थ पण एवढे तुम्ही अडकून जाता त्याच्यात सो so, हा सर्व डिसअपॉइंटिंग आहे असं मी म्हणेन <laughs> की जर अविचारीपणे घेतलेला असेल तर विचार करून घेतला असेल तर आय एम फाईन तर so, तुम्ही काटकसरीचा का कसरीचा उल्लेख केला म्हणूनच जी ऑफिशियल आकडेवारी पुन्हा आली की आता भारतातले सेव्हिंग गेल्या कित्येक वर्षातले सगळ्यात कमी आहेत पण दुसऱ्या बाजूला असं आहे की स्पेंड पण होते म्हणजे काही लोक असे आहेत की के शेप रिकव्हरी म्हणा काही म्हणा की ज्यांच्याकडे खरंच पैसे नाहीत म्हणून त्यांचं सेव्हिंग कमी आहे आणि ते छोटे छोटे लोन्स घेऊन शॉर्ट टर्म जगत आहेत दुसऱ्या बाजूला ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचंही सेव्हिंग कमी आहे कारण ते डिस्क्रिटरी स्पेंडिंग खूप जास्त करतात तर हे जे डिस्क्रिटरी स्पेंडिंग आहे म्हणजे आपल्या वॉन्ट्स साठी स्पेंडिंग राधर दॅन नीड साठी हे किती असावं आणि पुन्हा तुमचा काय आउटलुक आहे याच्याबद्दल मी तुम्हाला मगाशी जे उत्तर दिलं त्याच्याच इथे परत रिफ्लेक्ट करते थोडं की डिस्क्रिटरी स्पेंडिंग वाढण्यामागचं कारण सोशल मीडिया आहे असं माझं मत आहे सगळ्यां सगळे तुलना खूप जास्त करतात ह्यांनी केलं म्हणून मी करायचं त्याच्यामुळे डिस्क्रिटरी स्पेंडिंग कुठंतरी वाढतं आपल्या अवतीभोवती ॲडव्हर्टाइजमेंट्स पण खूप फ्लॅशी येतात त्याच्यामुळे पण आपण थोडे भूलून जातो Uh, म्हणूनही डिस्क्रिटरी स्पेंडिंग वाढतात बट ऑन द फ्लिप साईड जसा तुम्ही हा एक डेटा पॉईंट मांडला की आता सेविंग सगळ्यात कमी आहे मी पण एक वेगळा डेटा पॉईंट म्हणते की आज म्युच्युअल फंड्समधल्या आय पीज हायएस्ट आहेत आत्ता निर्मला सीतारामन मॅडमनी एक अगदी ऑगस्ट का सप्टेंबर महिन्यात त्यांच्या एका भाषणात सांगितलं होतं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसमध्ये म्युच्युअल फंडच्या एसआयपीज किंवा ओव्हरऑल एम्स जे असतील ते डबल झालेले आहेत चार वर्षात डबल झाले आहेत था। दॅट्स hmm. नॉट अ स्मॉल थिंग आणि ह्याच्यात जे आपण म्हणतो मार्जिनल जास्ती कॉन्ट्रीब्युशन कुठून माहिती माहितीये टिअर टू आणि टिअर थ्री सिटीजमधला सो so, लोक अशी पण आहेत की जे आर्थिक साक्षर व्हायला तो चेंज दिसतोय आता आपल्या इकॉनॉमीमध्ये म्हणजे लोक काही लोक अशी पण आहेत की जे या जगाला भुलून डिस्क्रिटरी स्पेंडिंग वाढवत आहेत आणि काही लोक अशी पण आहेत की ज्यांना कळतंय आहे की ओके हेही करायला पाहिजे मान्य आहे मला पण मला गुंतवणुकीसाठी पण जास्त यु नो एफर्ट घेतला पाहिजे आणि म्हणून म्युच्युअल फंड एस आय पीस पण वाढत आहेत इनफॅक्ट मला मर्सिडीज काय आठवत नाही पण बहुधा मर्सिडीजच्याच एका टॉप लेवल मॅनेजमेंटच्या माणसाने एक इंटरव्ह्यू दिला होता ज्याच्यात तो म्हणला की आमचे कॉम्पिटिटर आवडी नाही आहे आमचे कॉम्पिटिटर बीएम डब्ल्यू नाही आहे आमचे कॉम्पिटिटर हे आजकालचे लोक हो आहेत की जे म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीज करत आहेत रादर दॅन कार विकत घेणे हा hmm. हे त्यांनी स्टेटमेंट केलं होतं सो अशी ही लोक आहेत ना सो hmm. आपण आय थिंक माझा माझं माझा माइंडसेट काय मसा असतो की आय लव्ह टू लुक कॅट द पॉझिटिव्ह थिंग्स सो शी लोकं किती स्पेंड करतात त्याच्यापेक्षा त्यांना आपण आवड लावूयात ना गुंतवणुकीची असं म्हणतात की यू कॅन नेवर टेक अ हॉर्स टू द वॉटर अँड फोर्स इट टू ड्रिंक इट ऑर मे बी यू कॅन टेक द हॉर्स टू द वॉटर यू कॅन फोर्स इट टू ड्रिंक इट पण मी म्हणते एका इन्फ्लुएन्सरचं एका शिक्षिकेचं हे कॉन्ट्रीब्युशन असतं की ट्राय अँड मेक द वॉटर लुक सो स्पार्कलिंग दॅट द हॉर्स इज टेम्पटेड टू गो टुवर्ड्स इट आणि टेम्प्टेड टू टेस्ट इट ॲटलीस्ट वन्स ते एका इन्फ्लुएन्सरचा एका टीचरचा रोल असू शकतो तेच करायचा प्रयत्न आहे की जेव्हा तुम्ही दाखवता ना की तुम्ही आजच्या छोट्या सॅक्रिफाईसनी ना तुम्ही दहा वर्षांनंतर तुम्ही एन्जॉय कराल हे जेव्हा मी पटवून देऊ शकेन तेव्हा तेव्हा ते करतील गुंतवणूक का नाही करणार तुम्ही गाड्यांचा उल्लेख केला म्हणून सगळ्यात मोठं डिस्क्रिटरी स्पेंडिंग गाडी असतं की जी घेतलं घेतल्या डिप्रिशिएट होणारी असेट आहे आणि ते पण खूप वाढलंय ऑफिशियल नंबर्स तर खूपच सांगतात गाडी घ्यायची का नाही कधी घ्यायची ह्याच्यावरनंच गंमत सांगते मी मुंबई पुणे ट्रॅव्हल करत होते फुडमॉलवर थांबले होते आणि एक कपल आलं माझ्याकडे बोलायला माझ्याशी आणि त्यांना आम्हाला फक्त मा आम्हाला माहिती आहे तुम्ही फॅमिलीबरोबर आहात आम्हाला तुमचा वेळ नाही घ्यायचा आहे पण मी फक्त थँक्यू म्हणायला आलो आहे म्हणलं तुम्हाला म्हटलं काय झालं तर बायको सांगत होती की नवरा मागे लागला होता की गाडी घेऊयात त्यांनी मी तुमचा व्हिडिओ बघितला की कार कधी घ्यावी कधी घेऊ नये मग मी त्यांना तो फॉरवर्ड केला त्यांना तो पटला आणि आम्ही सध्या तरी घ्यायचं नाही असं hmm. ठरवलेलं आहे मग ते म्हणले की कारण मी त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलंय की आज परवडत नाही टू आयुष्यावर परवडणार नाही असं नाही ना आज परवडत नाहीये टू तुम्ही सेव्ह करा hmm. डाऊन पेमेंटसाठी तरी निदान सेव्ह करा आणि मग घ्या ना दोन तीन वर्षांनी जेव्हा तुमच्या खिशाला परवडेल तेव्हा घ्या सो so, आय uh, थिंक हे hey, परत सगळं रिपीट रिपीट रिपीटच आहे कारण माझ्या मित्रांनी घेतली म्हणून मी गाडी घेणार या झोन मध्ये गेला की तुम्ही सगळी फायनान्सेसची तुमची माती करताय तुम्ही वेल थॉट थ्रू असेल तुमची प मी परत मगाचंच उदाहरण आम्ही सी एस दोघं होतो आम्ही कधीही लक्झरी कार घेऊ शकलो असतो आमच्या सासऱ्यांकडे मारुती एट हंड्रेड होती माझ्या सासऱ्यांकडे मारुती एट हंड्रेड होती तीच मी सगळीकडे पितळवायचे hmm. मला नाही असं कधी जातलं की अरे माझ्या मैत्रिणींनी मा ही भारीतली गाडी घेतली मग ते म्हणतील शी आमच्या कार कारमध्ये ए सी बी सी पण नव्हता त्या आशावाल्या खिडक्या घर 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 पण मी म्हटलं का आत्ता नाही खर्च करायचं आहे मला आम्ही त्यातल्या त्यात फर्स्ट आमची स्पोर्ट्स यू व्ही तीन वर्षां दोन वर्षांपूर्वी घेतलेले कारण जेव्हा मला वाटलं की ठीक आहे आता खिशालाही आहे आयुष्यभरच मन मारणार नाही मी आता आज माझ्याकडे आवड आहे माझ्याकडे पैसे आहेत मग मी डाऊन पे करून घेतली ती एकही रुपयाचं लोन न घेता का कारण परत ना दिस इज द बेनिफिट ऑफ कंपाऊंडिंग मी सी झाली झाले दोन हजार आठ साली आणि मी गाडी घेतली दोन हजार वीसमध्ये का दोन हजार एकवीसमध्ये सो जेव्हा मी हे सगळं डिसिप्लिन पद्धतीने सगळे गुंतवणूक मी आणि माझ्या नवऱ्याने मिळून केली तेव्हा आम्हाला जेव्हा गाडी हवी होती तेव्हा पटकन फटकन घेऊ शकलो सो हा तुम्ही कुठेतरी विचार केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने की इट्स नॉट तो कभी अभी कभी न, कभी तो नका जाऊ ठीक आहे ना शिकवण्याचं काम वरती येणं आणि त्याच्यातून इन्फ्लुएन्सर आणि बनणं आणि मग सर्व प्रकारचा मीडिया म्हणजे ट्रॅडिशनल मीडिया असेल पेपरमध्ये जाहिरात होती ज्याच्यात तुम्ही फीचर झालेला होता तर आता ओव्हरऑल मूळ शिक्षक अजूनही आहात का इन्फ्लुएन्सर आधी आहात आणि कसं बघता मीडियाकडं मूळ शिक्षिकाच आहे मला जेव्हा कुठे इन्व्हाइट केलं जातं मला प्रोफाईल मागतात की रचना रचना रानडे खालती काय लिहायचं तर माझं कायम असं असतं टीचर फिन्फ्लुएन्सर ऑन्टरप्रन्युअर आधी शिक्षिकाच आहे मग फिन्फ्लुएन्सर आहे आणि एक ऑन्टरप्रिन्युअर पण आहे माझा एक छोटासा व्यवसाय पण आहे बेसिकली व्यवसाय म्हटला तर परत तो टीचिंगशीच रिलेटेड आहे असं मी म्हणू शकते की स्टॉक मार्केट म्हणा आर्थिक व्यवस्थापन म्हणा हे कसं करावं ह्याचे को, कोर्सेस आहेत आणि हे कोर्सेस मी ऑनलाईन रचना रानडे डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे त्याच्या थ्रू uh, मी डिस्ट्रीब्यूट करते त्याच्यावरनं uh, पण अजूनही ॲट हार्ट जेव्हा मला अशा कॉमेंट्स येतात की तुमच्या इतका उत्तम शिक्षक आम्ही बघितलेलं नाही किंवा तुम्ही जर आम्हाला शाळेत जर शिकवायला असताना तर आज आम्ही खूप काहीतरी वेगळे झालो असतो तर ह्या जेव्हा कॉमेंट्स मिळतात तेव्हा खूप छान वाटतं सो uh, so, मूळ शिक्षिकाच uh, दुसरा प्रश्न तुम्ही विचारला आय थिंक की मीडियाचं एक ओवरऑल काय हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे पण माझा त्याच्यात व्ह्यू पॉईंट अगदी स्पष्टपणे सांगते अनफॉर्च्युनेटली uh, आज अनेक मीडिया हाऊसेस इन्फ्लुएन्सर्सला कॉम्पिटिशन म्हणून बघतात ॲटलीस्ट आमच्या क्षेत्रामध्ये फायनान्स क्षेत्रामध्ये माझ्या मते हा अप्रोच चुकीचा आहे असं माझं मत आहे व्हाय uh, इज इट यू ऑर मी वाय कांट वी को एक्झिस्ट आपण असं नसू शकतो आयदर तू जगणार किंवा मी जगणार आपण दोघं पण जगू शकतो आपण दोघं पण कमावू शकतो आपण दोघं पण एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करू शकतो आणि आय थिंक एंटरटेनमेंट इंडस्ट्रीने हे खूप छान पिकअप केलेलं आहे ह्याचं छोटंसं उदाहरण देते मी आत्ता वर्ल्ड कपमध्ये जी जाहिरात झाली ऑफिशियल वर्ल्ड कपची त्याच्यात पाच का सहा इन्फ्लुएन्सर्स होते mm -hmm. त्यांनी हे नाही म्हटलं की अरे हे आले तर मग आमचं कसं होणार इनफॅक्ट त्यांनी त्यांना घेतलं त्यांच्या ॲडमध्ये आणि म्हणलं की तुम्ही पण प्रमोट करा आणि दोघं मिळून मोठे होऊ किंवा तुम्ही बघितलं तर आजकाल अनेक बॉलिवूड मूवीजमध्ये इन्फ्लुएन्सर्स यायला सुरुवात झाली मोस्टली सेन म्हणा तुम्ही किंवा विराज घेलानी आत्ता एका ह्याच्यात होता जस्ट एक दोन उदाहरणं दिली पटकन आता हे काय करत आहेत बघा बॉलिवूड पण मोठं होत आहे आणि बॉलिवूडच्या त्या त्या पिक्चरची जाहिरात हे लोक त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरनं करत आहेत सो so, अगेन ते म्हणतात आपण दोघं एकत्र मोठे होत ही मेंटॅलिटी आज मला कुठे खूप जास्ती फायनान्सच्या क्षेत्रात बघायला नाही मिळत त्यांना वाटतं की अरे हे फायनान्स इन्फ्लुएन्सर ना हे असेच आहेत हे तसेच आहेत सगळ्या फायनान्स इन्फ्लुएन्सर्सला एका तोलून कसं चालेल काही चांगले असतील काही वाईट असतील मग तुम्हाला जर तुम्ही करा ना कष्ट करा ना आयडेंटिफाय की तुम्हाला जर वाटतं ना की अमुक अमुक एवढ्यापैकी हे चार पाच फायनान्स इन्फ्लुएन्सर्स आहेत की जे तुम्हाला एथिकल वाटतात जे तुम्हाला वाटतात की तुमच्या थॉट प्रोसेसशी मॅच होतात मग त्यांनाही सगळ्यांबरोबर पाडू नका त्यांनाही तुमच्याबरोबर घ्या त्यांनाही एकत्र काही गोष्टी मिळून काही प्रमोट करता आला तर बघा खूप मोठे कॉजेस आहेत की जे जे आपण म्हणलो फायनान्स लिटरसी असेल का दोघं मिळून एकत्र नाही करू शकत हे सो mm. so, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अपील करते बघा हा विचार करून आणि mm. काहीतरी नवीन घडवू शकतो एकत्र म्हणून काम केलं तर रादर दॅन डिव्हाइड अँड रूल जे ब्रिटिशर्स करत आलेले आहेत त्या त्या थॉट प्रोसेसमध्ये काहीच मजा आहे मध्ये एकत्र क्रिएट करण्यात मजा आहे सो so, शेवटचा प्रश्न हाच आहे की या सगळ्या चर्चे चर्चेत होत राहतील तुमचे व्हिडिओ लोक बघत राहतील पण एक टेक अवे काही कॉमन का व्ह्युअरला द्यायचा असेल की जो थिंक बघतोय तर त्याच्यासाठी तुम्ही काय द्या टेकअवे हाच की जेव्हा तुम्ही तुमचे पैसे गुंतवत असता तेव्हा अनेक लोक काय करतात कोणाला तरी विचारतात हे काय कुठं कुठे गुंतवले पैसे आणि तुम्ही सांगाल त्याच्याप्रमाणे मी गुंतवते पैसे कमवायला किती कष्ट लागतात बघा पैसे वाचवायला किती कष्ट लागतात बघा आणि मग गुंतवताना का कष्ट घेत नाही ते फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून गुंतवून टाकतात आम्ही अशा लोकांना टिपेंद्र म्हणतो जो टिप्स देतो तो टिपेंद्र तर टिपेंद्रासारख्या लोकांपासून लांब राहा तुम्ही जेव्हा गाडी घेता तेव्हा बघता ना दोन चार युट्यूब व्हिडिओ की ह्याचं मायलेज किती आणि त्याचं मायलेज किती आहे आणि मग ह्याचं प्राइसिंग किती आहे त्याचं प्राइसिंग किती आहे साधं कपड्यांचं शॉपिंग करताना मिंत्रावर काय प्राइस दिसते आणि अमेझॉनवर काय प्राइस दिसते हे बघताना मी खूप जणांना बघितलं मग गुंतवणूक करताना ही गुंतवणूक चांगली का ती गुंतवणूक चांगली थोडा तरी अभ्यास करायला पाहिजे आणि mm -hmm. मग जेव्हा तुम्ही कराल विचारा चार जणांना प्रश्न काय आहे काय नाही आहे चॅनल बघा लोकांचे वेगवेगळ्या त्याच्यातनं काही माहिती मिळते का बघा आणि मग एक इन्फॉर्म डिसिजन घ्या फक्त टिप्सवरनं इन्व्हेस्ट करणं विल नेवर हेल्प चांगल्या पद्धतीने विचार करून जर केलं तर नक्कीच सगळ्यांनाच फायदेशीर ठरेल सो ही एक छोटी छोटीशी टिप छोटासा टिकावे की इन्व्हेस्ट इन नॉलेज फर्स्ट आणि देन इन्व्हेस्ट युअर मनी अकॉर्डिंगली सो इन इनफॅक्ट वॉरन बफे सरांचा कोट आहे की इन्व्हेस्टमेंट इन नॉलेज पेज द बेस्ट रिटर्न्स सो आधी ज्ञानात गुंतवणूक करा आणि मग त्याप्रमाणे पैशांची गुंतवणूक करा थँक्यू व्हेरी मच तुमचे व्हिडिओ लोक बघतच असतात पण तरी सुद्धा आम्हाला वेळ देऊन काही वेगळ्या गप्पा मारता आल्या त्याबद्दल थिंक बँक कडून तुमचे पुन्हा एकदा आभार धन्यवाद धन्यवाद